अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शासकीय सीजीआय खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस आजपासून सुरुवात करण्यात आली। कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले। शेतकरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्यामुळे शेवटी जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी कर्मचाऱ्यांना सूचना करत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून येत्या 2 दिवसात त्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर माहिती देणार असल्याचे जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संजय देशमुख, आज ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्याचे थोर येत होते की व ऑनलाईन नोंदणी करून घ्या। आम्ही आज शेतकऱ्यांना पेपरला बातमी देऊन सनी शेतकऱ्यांना मार्केट कमिटी बोलवून घेतलं आणि ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली। गर्दी झाल्या कारणाने शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता गर्दी केली। आम्ही संपूर्ण फॉर्म जमा करून घेतले आणि हे फॉर्म जमा केल्यानंतर नोंदणी उद्यापासून बंद राहील। जवळपास अंदाजे 1800 फॉर्म आले। हे नोंदल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर घेतले। मोबाईल नंबर घेतल्यानंतर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याची ऑनलाईन वीज नोंदणी करू। नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना फोन करू। नंतर 2-4-5 दिवस नोंदणी बंद राहील। हे प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नोंदणी सुरू होईल याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्या। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।